नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल मानाचे मोदक अर्थातच उकडीचे मोदक सुबक अगदी रेखीव कसे बनवायचे तर मोदकाला उकड कशी काढावी मोदक बनण्यासाठी कळ्या कशा घालाव्यात यासाठी काही खास टिप्स आहेत तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मोदकाची स्टफिंग किंवा सारण तयार करण्यासाठी एक चमचा साजूक तूप त्यामध्ये दोन लहान चमचे आपण खसखस ॲड केलेली आहे व्यवस्थित खसखस तुपामध्ये थोडी भाजून घ्या त्यानंतर सुकामेवा आवडीनुसार किंवा गरजेनुसार सुकामेवा यामध्ये तुम्ही वापरू शकता यात मी काजू आणि बदामाचे तुकडे वापरलेले आहेत आता इथे आपण साधारणतः एक नारळाचा पूर्ण चव वापरलेला आहे आणि कपानी मोजला तर तो सव्वा कप नारळाचा चव भरलेला आहे तर मी एकाच कपामध्ये तो प्रेस किंवा दाबून भरून ठेवला होता पण तो जर व्यवस्थित भरला तर साधारणतः सव्वा कप हा नारळाचा चव भरलेला आहे आणि थ्री फोर्थ कप आपण इकडे गुळाची पावडर वापरली आहे गुळाची पावडर वापरली की सारण बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही एकदा ट्राय करून पहा जर गुळाची पावडर नसेल तर नॉर्मल साधा गुळ खिसून वापरू शकता अर्थातच एक वाटी जर नारळाचा चव असेल तर त्याला पाऊन वाटी तुम्ही इकडे गुळाची पावडर किंवा गुळ वापरायचं आहे किंवा आवडीनुसार थोडंफार गोड जर जास्त खात असाल तर जरी थोडं जास्त वापरलं तरी चालेल आता व्यवस्थित मिक्स करून घ्या गुळाची पावडर मिक्स केल्यानंतर एक चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ आपण यामध्ये ॲड करून घेणार आहे अतिशय टेस्टी आणि हे चविष्ट सारण उकडीच्या मोदकाचं तयार आहे गुळाची पावडर टाकली की सारण खूप झटपटवंतं ॲज कम्पेअर टू जर आपण गूळ खिसून वापरला गुळ खिसून वापरला की त्याचं पाणीही सुटतं आणि त्यानंतर थोडा वेळ लागतो सारण शिजून घट्ट व्हायला पण अगदी गुळ पावडर वापरली की फटाफट हे सारण तयार होतं सारण तयार आहे आता एका बाउलमध्ये मी सारण काढून घेतलं आहे त्याच कढईमध्ये एक कप पाणी अर्धा कप दूध तर दीड कप आपण इथे तांदळाची पिठी वापरलेली आहे याकरता दीड कप आपण पाणी आणि दूध घेतले चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप साजूक तूप जास्त टाकू नये अन्यथा मोदकाचं तोंड उघडलं जाऊ शकतं ज्यावेळेस ते आपण वाफवतो यासाठी एकच चमचा वापरा आणि अशा प्रकारे उकळी फोटू द्या दूध वापरलं की मोदकाचा पांढरा शुभ्र कलर येतो अगदी असा कापसासारखे तुमचे मोदक दिसतील यासाठी मी दूध वापरले जर नसेल दूध वापरायचं तर पूर्ण पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता दीड कप तांदळाच्या पिठीसाठी आपण इकडे दीड कप पाणी आणि दूध असं मिक्स करून वापरलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकता आता इथे जी तांदळाची पिठी आहे ती पूर्णपणे मी आंबेमोहर राईस हा थोडासा पाण्यातून काढून कपड्यावर सुकवून तो दळून आणलेला आहे हवं तर तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता आता गॅस बंद करून पाच ते दहा मिनटं मी उकड काढून घेतलेली आहे म्हणजे झाकण ठेवून आणि त्यानंतर परातीमध्ये आपण ही उकड काढून घेऊया आता खूप गरम आहे अगदीच हात लावला तर चटका बसण्याची शक्यता असते यासाठी आपण वाटीचा वापर करून ही उकड मळून घ्यायचं आहे तर असं दाबून प्रेस करून मळून घ्या तुम्ही जेवढी छान उकड व्यवस्थित मळाल त्या पद्धतीने तुमचे मोदक होणार आहेत यासाठी उकड मळायला म्हणजे कंटाळा करू नये साधारणतः उकड पाच ते दहा मिनटं आरामात मळून घ्या जर का उकड तुम्हाला खूप जास्त कोरडी वाटत असेल कधी कधी तांदळाच्या क्वालिटीवर पाणी जरा जास्त लागू शकतं यासाठी जर कोरडी वाटली तर थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही उकड मळून घेऊ शकता आता इथे बघा अशी उकड आपण मळून घेतोय उकड कधीपर्यंत मळायची यासाठी मी तुम्हाला इकडे एक खास टिप सांगणार आहे तर या पद्धतीने माझी उकड मळून झालेली आहे थोडासा पिठाचा गोळा घ्या आणि त्यानंतर एक लाटी किंवा असा गोल पेडा करून पहा जर याला क्रॅक किंवा भेगा पडत असतील तर उकड अजून मळावी लागेल आणि अगदीच अशी प्लेन येत असेल तर उकड तुमची तयार आता लाटी तयार करून घेतली आहे तर आपण बेलण्याने ही लाटी लाटून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे हवं तर तुम्ही हाताने सुद्धा लाटी मोठी करून घेऊ शकता पण लाटून घेतलं की कळ्या ज्या आहेत त्या खूप सुंदर पडतात यासाठी मी हे लाटून घेतलेलं आहे आणि मधल्या बोटाचा वापर करायचा ही जी मागची दोन बोटं आहेत त्यांनी पीठ पाठीमागच्या साईडनी या पद्धतीने आपल्याला ओढून याच्या कळ्या पाडून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत मी दाखवलेली आहे यापेक्षाही तुम्ही कदाचित खूप सुंदर कळ्या पाडू शकता पण अगदी ज्याला काही मोदकच बनवता येत नाहीत त्यांनी या टिप्स फॉलो करून मोदक बनवून पहा खूप सुंदर मोदक बनतात जर का लाटी किंवा मोदकाची पारी ही जाड झाली तर मोदक हा व्यवस्थित वळला जात नाही किंवा तो ब्रेक होतो यासाठी पारी ही थोडीशी आपल्याला पातळच लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळही नाही आहे तर मीडियम लाटा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला कळ्या याच्या पाडता येतील बघा अशा प्रकारे आपण कळ्या पाडून घेतलेले आहेत मोदकाला आता यामध्ये सारण एक ते दीड चमचा भरायचं आहे भरभरून सारण भरलं की मोदक हा मोठाही होतो त्याला आकारही छान येतो आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो हलक्या हाताने मोदकाचं तोंड या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप खूप सोपी रेसिपी आहे अगदी तर या पद्धतीने आता मोदक आपण वळवून घेतलेलं आहे मोदकाचं टोक खूप इम्पॉर्टंट आहे यासाठी अगदी असं निमूळत मोदक होत आला की त्यानंतर सगळ्या कळ्या एकत्र करून याचं मोदकाचं टोक वर करून घ्यायचं आहे कळ्या जर तुम्ही वळत असताना थोड्याफार मुदडल्या असतील तर तुम्ही या पद्धतीने एखाद्या स्टीलच्या चमच्याचा वापर करून त्या अगदी शार्प तुम्ही करून घेऊ शकता अतिशय सोपी आणि अगदी पटकन होणारा हा मोदक आहे आता अजून एक लाटी मी याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे तर हाही मोदक मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवणार आहे पहा तर अगदी स्लो दाखवलेलं इथं मी मधल्या बोटाचा वापर करायचा आणि जी मागची दोन बोटं आहेत त्यांनी पीठ पाठीमागं पारीचं ओढून घ्यायचं आहे अर्थातच या पद्धतीने कळ्या पाडून घ्यायचं आहेत जेवढी छान पारी लाटली जाईल तेवढे छान तुमच्या कळ्या पडणार आहेत जर का पीठ तुमचं जर व्यवस्थित मळलं गेलं नसेल तर पारीला ये, क्रॅक येऊ शकतात किंवा पारीच्या ज्या कळ्या आहेत त्या आपण घालत असताना कळ्या मुदडण्याची किंवा तुटण्याची शक्यता असते त्याहूनच समजायचं की पीठ आपलं परफेक्ट मळलं गेलं आहे का नाही तर बघा आता दुसराही मोदक याच पद्धतीने आपण कळ्या घालून घेतलेले आहेत मागच्या वर्षी ज्यांना अगदीच कळ्या येत नाही सुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केलेलं आहे ते तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा चॅनलवर आपल्या पाहू शकता मोदक रेसिपी अशी मी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मोदक दिसून येतील आता पहा जर कळ्या मध्ये मध्ये वळत असताना थोड्याफार आपल्या मुदडत असतील तर त्याला हाताने थोडंसं सरळ करून घ्यायचं आहे आणि अगदी अलगद हाताचा वापर करून या पद्धतीने कळ्या तुम्ही बंद करून घ्यायचे आहेत अतिशय सोपी पद्धत मी दाखवलेली आहे अजून कुठले तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता या पद्धतीने आपला मोदकही दुसरा तयार आहे पहा मोदक तयार झालेलं आहे तर याच पद्धतीने बाकीच्या पिठाचे सुद्धा मोदक आपण वळून घेऊया मोदक साधारणतः दहा ते अकरा इकडे करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त मोदक झालेले आहेत आता हे मोदक आपण उक उकडून घेणार आहे उकडीचे मोदक आहेत अर्थातच या हे आपण उकडून घ्यायचे आहेत बघा खालूनही आणि वरूनही किती सुंदर मोदक आपला इकडे दिसतो आहे इथे मी स्टीमरचा वापर केला आहे चाळणी असेल तर पातेल्यावर पाणी गरम करून त्यावर तुम्ही चाळण ठेवून हे उकडीचे मोदक उकडून घेऊ शकता किंवा बाजारात या पद्धतीचं स्टीमर मिळतं त्याचाही तुम्ही वापर करू शकता आता माझ्याकडे केळीचं किंवा के मा हळदीचं पान नसल्यामुळं मी चाळणीला खाली तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येक मोदक पाण्यामध्ये बुडवून आपल्याला तो वाफवून घ्यायचा आहे याचं कारण म्हणजे बराच वेळ मोदक करायला वेळ लागतो आणि पहिला जो मोदक बनवला असतो तो, तो कदाचित थोडासा ड्राय होण्याची शक्यता असते यासाठी त्यावर तुम्ही कपडा जरी झाकला तर थोडाफार ड्राय होऊ शकतो यासाठी असं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळे मोदक आपल्याला स्टीमरमध्ये लावून घ्यायचे आहेत जर का तुमच्याकडे केळीचं किंवा हळदीचं पान असेल तर तुम्ही बुडाला हळदीचं पानसुद्धा लावू शकता यामुळं अजून तुमचे सुंदर मोदक दिसू शकतात पहा किती आपले रेखीव आणि अगदी सुंदर कळ्या पडलेले मोदक तयार आहेत इथे मी केशर गरम पाण्यामध्ये साधारणतः दहा एक मिनटं भिजून घेतला होता अगदी गडद कलर आलेला आहे आणि केशर लावून घेऊया या प्रकारे आता स्टीमरचं झाकण लावून पंधरा मिनटं मीडियम गॅसवर हे मोदक उकडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार आहेत उकडल्यानंतर या कळ्या अगदी रेखीव आणि उठावदार दिसतात पहा अगदी सुंदर मोदक उकडीचे तयार आहेत तर गणपती बाप्पाचे फेवरेट मोदक तयार झालेले आहेत मोदक हे थंड झाल्यानंतर मी स्टीमरमधून काढून घेतलेले तर तुम्ही पाहू शकता खालच्या साईडनेही आणि वरच्या साईडनेही आपले मोदक किती सुंदर तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा गणपती बाप्पासाठी या प्रकारे मोदक बनवून पहा कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता प्रत्येक मोदकाची कळी किती छान अशी उठावदार दिसते आहे ग गौरी गणपतीसाठी अजून कुठल्या रेसिपी हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत